वेलकम स्टूडेंट्स, टुडे वी विल स्टार्ट विथ न्यू चैप्टर, दैट इज फर्स्ट चैप्टर ऑफ अवर बायोलॉजी सिलेबस, रिप्रोडक्शन इन लोअर एंड हायर प्लांट्स. सो फर्स्ट ऑफ ऑल वी विल स्टार्ट विथ द डेफिनेशन ऑफ रिप्रोडक्शन. द प्रोसेस ऑफ प्रोडक्शन ऑफ यंग वंस लाइक पेरेंट्स इज कॉल्ड एज रिप्रोडक्शन. वॉट इज द प्रोसेस? द प्रोसेस इन विच parent will produce their younger ones and the younger ones are similar to the parents. म्हणजे स्वतः सारखेच नवीन इंडिव्हिज्युअल तयार करणं म्हणजे रिप्रोडक्शन. प्रोडक्शन दॅट इज द न्यू फॉर्मेशन अँड रिप्रोडक्शन दॅट इज ऑकरिंग रिपीटेडली. इम्पॉर्टन्स ऑफ रिप्रोडक्शन. वॉट इज द इम्पॉर्टन्स? इट इज द इसेन्शियल फॉर कंटिन्युएशन ऑफ स्पीसीज. एखादी स्पीसीज कंटिन्यू करण्यासाठी महत्त्वाची प्रोसेस आहे. इट मेंटेन कंटिन्युटी ऑफ लाईफ. त्या स्पीसीजची लाईफ कंटिन्यू करणे किंवा त्या स्पीसीज प्रत्येक जनरेशनमध्ये प्रेझेंट असणे हे रिप्रोडक्शनमुळे शक्य आहे. देन टाईप्स ऑफ रिप्रोडक्शन. देअर आर टू टाईप्स ऑफ रिप्रोडक्शन्स, असेक्शुअल रिप्रोडक्शन अँड सेक्शुअल रिप्रोडक्शन. फर्स्ट, असेक्शुअल रिप्रोडक्शन. इट डझंट इन्वॉल्व्स फ्युजन ऑफ टू गॅमेट्स ऑर सेक्स सेल्स. आता असेक्शुअल जी मेथड आहे यामध्ये गॅमेटोजेनेसिस होत नाही, गॅमेट तयारही होत नाहीत आणि त्या गॅमेटचं फ्युजनही होत नाही. नो गॅमेटोजेनेसिस अँड नो फर्टिलायझेशन. द प्रोजेनी ऑप्टेन्ड बाय असेक्शुअल रिप्रोडक्शन इज जेनेटिकली आयडेंटिकल टू पॅरेंट्स. प्रोजेनी मीन्स द न्यू इंडिव्हिज्युअल. द प्रोजेनी ऑप्टेन बाय असेक्शुअल रिप्रोडक्शन, असेक्शुअल मेथडद्वारे जी नवीन जनरेशन तयार होते दॅट इज जेनेटिकली आयडेंटिकल टू द पॅरेंट्स. म्हणजे आयडेंटिकल सिमिलार, दॅट इज 100% सिमिलार टू द पॅरेंट्स. त्यांचं जे जेनेटिक मॅटर आहे त्यावर असणारी इन्फॉर्मेशन ही एक्झॅक्टली सिमिलार टू द पॅरेंट असते. त्यामुळं त्यांचं जे आहे एकंदरीत स्ट्रक्चर, जे काही कॅरेक्टर, 100% दे आर सिमिलर टू देअर पॅरेंट्स. नो व्हेरिएशन्स आर प्रेझेंट इन द प्रोजेनी. एकही टक्का फरक त्यामध्ये पाहायला मिळत नाही. जेनेटिकली आयडेंटिकल. इट इन्वॉल्व्स ओनली वन पॅरेंट. ॲज इन असेक्शुअल मेथड देअर इज नो नीड ऑफ टू टाईप्स ऑफ गॅमेट्स, सो देअर इज नो नीड ऑफ टू पॅरेंट्स. आयदर वन पॅरेंट इज प्रेझेंट, असेक्शुअल रिप्रोडक्शन इज कम्प्लिटेड. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज युनिपॅरेंटल. युनि मीन्स वन पॅरेंट. मॉर्फॉलॉजिकली अँड जेनेटिकली आयडेंटिकल इंडिव्हिज्युअल्स आर कॉल्ड ॲज क्लोन्स. दॅट मीन्स द प्रोजेनी ऑप्टेन्ड बाय असेक्शुअल रिप्रोडक्शन इज कॉल्ड ॲज क्लोन. का? कारण ती मॉर्फॉलॉजिकली म्हणजे स्ट्रक्चरनी आणि जेनेटिकली म्हणजे जे काही जेनेटिक मॅटर आहे त्याही बाजूने जर पाहिलं तर इट इज 100% सिमिलर टू द पॅरेंट्स. Now, different ways of asexual reproduction in lower organisms. They are fragmentation and budding and spore formation. First one is fragmentation. Due to accident or any other reason, multicellular organisms can break into fragments and these fragments grow into new individuals. कुठल्याही कारणामुळे जे multicellular organisms आहेत यामध्ये मुख्यतः फ्रॅगमेंटेड जे स्ट्रक्चर आहेत, तर स्पायरोगायरासारखे हे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स हे ब्रेक होतात आणि त्यांचे छोटे छोटे फ्रॅगमेंट म्हणजे तुकडे पडतात अँड दीज फ्रॅगमेंट्स ग्रो. ते जे तुकडे आहेत त्यांच्यापासून दे ग्रो इन टू अ न्यू इंडिव्हिज्युअल. म्हणजे एक जो होता एक ऑर्गॅनिझम त्यापासून आता दोन ऑर्गॅनिझम तयार झालेले आहेत अँड धीस मेथड ऑफ रिप्रोडक्शन इज कॉल्ड ॲज फ्रॅगमेंटेशन. एक्झाम्पल इज स्पायरोगायरा. लक्षात ठेवायचं आहे, दिस ऑकर्स इन मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम्स. नेक्स्ट इज बडिंग. इट इज मोस्ट कॉमन मेथड ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. मल्टिपल चॉईससाठी मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये होणारं फ्रॅगमेंटेशन आहे, तर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये असेक्शुअलची जी मेथड कॉमनली चालते दॅट इज नोन ॲज बडिंग. इन धिस मेथड वन ऑर मोर बर्ड्स आर प्रोड्युस्ड ऑन द पॅरेंट बॉडी. जी पॅरेंट बॉडी आहे ती मॅच्युअर होते आणि त्या मॅच्युअर बॉडीवर एक किंवा नंबर ऑफ बर्ड्स, बर्ड म्हणजे ओव्हरग्रोथ, ह्या तयार केल्या जातात.
एंड दीज बर्ड्स ऑन सेपरेशन दे डेवलप इनटू न्यू इंडिविजुअल. मग काय होतंय, ह्या ज्या बर्ड्स आहेत ह्या सुरुवातीला पॅरेंटवर अवलंबून असतात, परंतु काही काळानंतर ह्या बर्ड पॅरेंटपासून सेपरेट होतात आणि त्या नवीन इंडिव्हिज्युअल म्हणून डेव्हलप होतात. म्हणजेच एका ऑर्गॅनिझमपासून जेवढ्या बर्ड असतील तेवढे नवीन ऑर्गॅनिझम्स हे तयार केले जातात. एक्झाम्पल इज ईस्ट. बघा इथं फिगर आहे, स्पायरोगायरा दाखवला आहे, फ्रॅगमेंटेशन मेथड, ज्यामध्ये सुरुवातीला एक अखंड फ्रॅगमेंट होता, तर ड्यू टू एनी अदर रिझन त्याचे दोन भाग झालेले आहेत आणि मग ते दोन्ही भाग नवीन दोन इंडिव्हिज्युअल्स म्हणून डेव्हलप होत असतात. देन बर्डिंग अँड बायनरी फिजन, खालची जी आहे बर्डिंग आहे इन ईस्ट, युनिसेल्युलर आहे, पॅरेंट सेल आहे एकच आणि त्यावर एक आउटग्रोथ तयार झालेली आहे की बघा न्यूक्लियसचा जो मॅटर आहे ग्रीन कलरचा आतला तो डिव्हाइड झालेला आहे आणि ती जी छोटी बर्ड आहे ही सुरुवातीला मदर सेलवर अवलंबून आहे, पण नंतर काय होते ही जी बर्ड आहे ही सेपरेट होते आणि त्या सेपरेट झालेल्या बर्डपासून नवीन इंडिव्हिज्युअल हा तयार होतो. म्हणजे एकापासून दोन ईस्ट आपल्याला मिळतात. वरची जी फिगर आहे ती बायनरी फिजनची दाखवलेली आहे जी अमीबामध्ये होते. बायनरी फिजन म्हणजे सिंपल सेल डिव्हिजन. युनिसेल्युलर जो काही आहे स्ट्रक्चर अमीबा हा डेव्हलप होतो आणि त्यामध्ये अगोदर कॅरिओकायनेसिस होते. बघा आतला रेड कलरचा न्यूक्लियस हा डिव्हाइड झाला, एका न्यूक्लियसपासून दोन न्यूक्लियस तयार झाले आणि त्यानंतर सायटोप्लाझमसुद्धा डिव्हाइड झालं आणि एका मदर सेलपासून दोन डॉटर सेल तयार झाल्यात. सिमिलर टू सेल डिव्हिजन इज द बायनरी फ्यूजन अँड दॅट ऑकर्स इन अमीबा. बडिंग ऑकर्स इन ईस्ट. दोन्हीही युनिसेल्युलरमध्ये होणाऱ्या मेथड आहेत पण वेगवेगळ्या आहेत. थर्ड वन इज स्पोर फॉर्मेशन. इन दिस मेथड स्पोर्स आर प्रोड्यूस्ड अँड विच ग्रो इंडिपेंडंटली इन टू न्यू इंडिव्हिज्युअल्स. स्पोर फॉर्मेशनमध्ये जी काही बॉडी आहे तिच्यापासून स्पोर्स हे तयार केले जातात आणि हे स्पोर्स हे नवीन इंडिव्हिज्युअलमध्ये डेव्हलप होतात. एक्झाम्पल इज क्लॅमॅडोमोनास. क्लॅमॅडोमोनास प्रोड्युसेस मोटाईल स्पोर्स. बायफ्लॅजिलेटेड आहेत, त्यांना दोन फ्लॅजेला असतात अँड दे आर मोटाईल ड्यू टू प्रेझेन्स ऑफ फ्लॅजेला अँड दीज मोटाईल स्पोर्स आर कॉल्ड ॲज झू स्पोर्स. मोटाईल स्पोर्सला काय म्हणायचं? झू स्पोर्स. देन ऑदर एक्झाम्पल आहे याचं क्लॅमॅडोमोनास. ऑदर मेथड्स दॅट आर ऑल्सो प्रेझेंट आर बायनरी फिजन, जसं आत्ता आपण फिगरमध्ये पाहिलं अमीबा पॅरामेशियममध्ये होते. कोनिडिया. कोनिडिया इट ऑकर्स इन फंगाय आणि झू स्पोर फॉर्मेशन ऑकर्स इन अल्गी. कोनिडिया म्हणजे नॉन मोटाईल स्पोर्स अँड दॅट आर प्रोड्युस्ड बाय फंगा. एक्झाम्पल इज पेनिसिलियम. देन गॅम्युल फॉर्मेशन इट ऑकर्स इन स्पॉन्जेस. आता गॅम्युल फॉर्मेशन म्हणजे काय? या स्पॉन्जेसचे जे स्पोर्स आहेत अनफेवरेबल कंडिशन जोपर्यंत आहे तोपर्यंत या स्पोर्सवर एक हार्ड कव्हर असतं आहे आणि जोपर्यंत फेवरेबल कंडिशन येत नाहीत तोपर्यंत हे कव्हर त्या स्पोर्सला प्रोटेक्ट करत असतं आहे आणि फेवरेबल कंडिशन एकदा का आल्या तेव्हा हे कव्हर त्या कव्हरमधून आपोआप हे स्पोर्स बाहेर पडतात आणि नवीन स्पॉन्जेस म्हणून डेव्हलप होतात. दिस इज ऑल अबाउट असेक्शुअल मेथड्स ऑफ रिप्रोडक्शन, दॅट इज फ्रॅगमेंटेशन, बर्डिंग, स्पोर फॉर्मेशन, बायनरी फ्यूजन, कोनिडिया फॉर्मेशन अँड गॅम्युल फॉर्मेशन. नाउ वी विल सी अबाउट व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन. व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन, द प्लांट अल्सो रिप्रोड्यूस बाय देअर व्हेजिटेटिव्ह पार्ट्स. आता व्हेजिटेटिव्ह पार्ट्स म्हणजे कोणते? द पार्ट्स दॅट आर हेल्पफुल इन द ग्रोथ ऑफ द प्लांट. त्या झाडाच्या वाढीसाठी जे लागणारे पार्ट आहेत दे आर कॉल्ड ॲज व्हेजिटेटिव्ह पार्ट, सच ॲज रूट, स्टेम अँड लीफ. फ्लावर इज द रिप्रोडक्टिव्ह पार्ट, त्याच्यामुळे तो व्हेजिटेटिव्हमध्ये येत नाही. व्हेजिटेटिव्हमध्ये कोणते येतील? ज्याच्यामुळे ग्रोथ होते, रूट, स्टेम आणि लीफ. And when these parts are used for reproduction, then it is the method is called as vegetative propagation. म्हणजे जेव्हा प्लांटच्या नंबर ऑफ कॉपीज आपल्याला तयार करायच्या तेव्हा आपण रूटचा वापर करून जर सीडच्या ऐवजी रूट, स्टेम आणि लीफ यांचा वापर करून जर रिप्रोडक्शन करत असू तर दॅट मेथड इज नोन ॲज व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन. द न्यू प्लांट्स ऑप्टेन्ड आर आयडेंटिकल टू देअर पॅरेंट्स. आता असेक्शुअल मेथड आहे, युनिपॅरेंटलच आहे, त्याच्यामुळं
नवीन जे प्लांट्स आपल्याला मिळतात दे आर आयडेंटिकल टू देअर पेरेंट्स, सारखेच असतात, त्यामध्ये थोडाही बदल पाहायला मिळत नाही. देअर आर सम नॅचरली ऑकरिंग एक्झाम्पल्स अँड दे आर नंबर वन रूट, स्वीट पोटॅटो, रताळ, ॲस्पॅरॅगस अँड डहलिया. हे जे प्लांट आहेत यांचं रिप्रोडक्शन करण्यासाठी रूट्सचा वापर केला जातो. देन लीफ, लीफचा वापर करून ज्यांचं प्रोपोगेशन केलं जातं, दॅट इज ब्रायोफायलम, कॅलॅन्चोई अँड बेगोनिया. दीज आर द प्लांट्स इन विच लीफ इज यूज्ड फॉर व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन. देन स्टेम, आता स्टेममध्ये सुद्धा आपल्याला दोन तीन प्रकार पाहायला मिळतात. रायझोम्स जर वापरले तर दॅट इज टर्मेरिकमध्ये वापरतात. स्टेम ट्यूबर जर वापरत असेल तर ते पोटॅटोमध्ये वापरली जाते ती मेथड. आणि बल्ब वापरून जर प्रपोगेशन केलेलं असेल तर दॅट ऑकर्स इन उनिया. देअर आर फ्यू मेथड्स विच वुड नॉट ऑकर नॅचरली. याच्या काही वेळेस नॅचरलीसुद्धा आपल्याला या जे रूट, स्टेम आणि लीफचे एक्झाम्पल पाहिले ते म्हणजे नॅचरली ऑकरिंग झाले. परंतु याच्या व्यतिरिक्त काही प्लांट्समध्ये ही नॅचरली मेथड आपल्याला फॉलो करता येत नाही. सो ॲग्रिकल्चर अँड हॉर्टिकल्चर एक्सप्लॉइट सम आर्टिफिशियल मेथड्स. ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटमध्ये किंवा हॉर्टिकल्चरमध्ये काही आर्टिफिशियल मेथड शोधून काढलेले आहेत फॉर टू मल्टिप्लाय द फ्रेश स्टॉक. ज्या प्लांटमध्ये नॅचरली ही मेथड वापरता येत नाही, तर जर त्यांच्यामध्ये आपल्याला फ्रेश स्टॉक त्यांचा मिळवायचा असेल तर काही आर्टिफिशियल मेथड वापरल्या जातात. अगेन दिस मेथड इज यूज टू ऑब्टेन डिझायर्ड व्हरायटी ऑफ रिक्वायर्ड प्लांट. आपल्याला आवश्यक त्या प्लांटच्या नंबर ऑफ व्हरायटीज जर मिळवायचे असतील तर ह्या आर्टिफिशियल मेथडचा वापर केला जातो. सो द आर्टिफिशियल मेथड्स ऑफ व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन आर नंबर वन इज कटिंग, ग्राफ्टिंग अँड टिश्यू कल्चर. तीन मेथड आहेत. कटिंग काय आहे भाऊ? कटिंग द स्मॉल पीस ऑफ व्हेजिटेटिव्ह पार्ट ऑफ प्लांट हॅविंग वन ऑर मोर बर्ड्स इज यूज्ड फॉर प्रोपोगेशन. आता इथं व्हेजिटेटिव्ह पार्ट म्हणजे रूट, स्टेम, लीफ या पार्टपैकी कोणताही एक पार्ट, याचे स्मॉल पीसेस बनवले जातात. आणि पीसेस बनवत असताना काळजी अशी घ्यायची की ईच पीस हॅव वन ऑर मोर बर्ड्स अँड सो द कल्टिवेशन इज पॉसिबल. तर मग रूट कटिंग, रूटचे कटिंग कुणा कोणत्या प्लांटमध्ये वापरले जातात, दॅट इज ब्लॅकबेरी. स्टेम कटिंग इज यूज्ड इन रोज अँड बोगेनविलिया. अँड लीफ कटिंग इज यूज्ड इन सेन्सवेरिया. म्हणजे आता काय करायचं, समजा आपण स्टेम कटिंग करत आहोत, रोजचं आपल्याला कल्टिवेशन करायचं आहे, तर स्टेमचे कट केले जातात, त्या स्टेमचे कटिंग केले जातात. परंतु प्रत्येक कटमध्ये एक बर्ड आहे ज्याला आपण डोळा म्हणतो, ते आहे की नाही हे चेक केलं जातं. कारण बर्ड असेल तरच त्यापासून नवीन प्लांट हे तयार होत. दिस इज द मेथड कटिंग. कटिंगमध्ये कंपल्सरी काय आहे, वन ऑर मोर बर्ड शुड बी प्रेझेंट ऑन ईच कट. देन ग्राफ्टिंग, पार्ट्स ऑफ टू प्लांट्स आर जॉईंट इन सच अ वे दॅट दे ग्रो ॲज अ न्यू प्लांट. आता कटिंगमध्ये काय, एकाच प्लांटचा वापर केलेला आहे. परंतु ग्राफ्टिंगमध्ये वी रिक्वायर टू प्लांट्स अँड दॅट टू प्लांट्स देअर पार्ट आर टेकन दे आर जॉईंट इन सच अ वे दॅट दे ग्रो इन टू अ न्यू प्लांट. आता या ठिकाणी दोन वेगवेगळ्या प्लांटचा आपल्याला पार्ट घ्यायचे, ते जॉईंट करायचे, जेणेकरून एक नवीन प्लांट तयार होईल. इन दिस मेथड पार्ट ऑफ स्टेम कंटेनिंग वन ऑर मोर बर्ड्स इज जॉईन ऑन टू अ रूटेड प्लांट, दॅट इज नोन ॲज ग्राफ्टिंग. यामध्ये एक प्लांट आहे ज्याचा आपण रूट वापरणार आहोत, रूटेड भाग घेणार आहोत, आणि अशा रूटेड भागावर दुसऱ्या झाडाचं जे स्टेम आहे ज्याच्यावर एक किंवा नंबर ऑफ बर्ड्स आहेत असं स्टेम आणून त्या ठिकाणी जॉईंट केलं जातं आहे, आणि मग त्यापासून नवीन प्लांट तयार केला. व्हॉट इज स्काय ऑन? स्काय ऑन इट इज द पार्ट ऑफ स्टेम हॅविंग बर्ड दॅट इज यूज्ड इन ग्राफ्टिंग. ग्राफ्टिंगमध्ये ज्या प्लांटचा आपण स्टेम वापरतो, ज्याचा आपण बर्ड वापरतो, दॅट पार्ट इज नोन ॲज स्काय ऑन अँड स्टॉक. द रूटेड प्लांट यूज्ड इन ग्राफ्टिंग इज कॉल्ड ॲज स्टॉक. ज्याचे आपण रूट वापरणार आहोत किंवा ज्याच्यावर आपण स्कायॉनला फिक्स करणार आहोत तो भाग म्हणजे स्टॉक. थर्ड वन इज द बर्ड ग्राफ्टिंग.
It is the method in which only one bud is joined on the stalk. आता ग्राफ्टिंग मध्ये आपण स्टेमचाही बराचसा भाग त्या ठिकाणी इन्सर्ट करणार आहोत, परंतु बर्ड ग्राफ्टिंग यामध्ये फक्त स्टॉक वापरायचा आणि स्कायॉन म्हणून फक्त बर्ड ही त्या ठिकाणी जॉईंट केली जाते. दॅट मेथड इज नोन ॲज बर्ड ग्राफ्टिंग. ग्राफ्टिंग इज पॉसिबल ओनली इन डायकॉटिलेडॉन्स बिकॉज ऑफ प्रेझेन्स ऑफ कॅम्बियम. आपल्याला माहीत आहे की सेकंडरी ग्रोथ होण्यासाठी कॅम्बियम इज इम्पॉर्टंट अँड दॅट कॅम्बियम इज प्रेझेंट इन ऑल ओनली डायकॉटिलेडॉन प्लांट. त्याच्यामुळे ग्राफ्टिंग जर आपल्याला करायची असेल, सक्सेसफुल ग्राफ्टिंग जर करायची असेल, तर ती फक्त डायकॉटिलेडॉन प्लांटमध्ये शक्य आहे, मोनोकॉटिलेडॉन्समध्ये ती शक्य नाही. एक्झाम्पल इज ॲपल, पियर, रोज एक्सेट्रा. थर्ड मेथड, द आर्टिफिशियल थर्ड मेथड इज टिश्यू कल्चर. इन दिस मेथड अ स्मॉल अमाऊंट ऑफ प्लांट टिश्यू इज ग्रोन टू गिव मेनी प्लांटलेट्स. आता यामध्ये काय केलं जातं की प्लांट टिश्यू जे आहे, एखाद्या प्लांटचा पार्ट घेतला जातो, त्याचे छोटे छोटे टिश्यू कट केले जातात अँड दे आर ग्रोन, ते ग्रोन केले जातात एका पर्टिक्युलर मिडियमवर, त्यांची वाढ केली जाते आणि त्या छोट्या प्लांटच्या पार्टपासून नंबर ऑफ सिमिलर प्लांटलेट्स म्हणजे छोटे छोटे जे प्लांट आहेत हे मिळवले जातात. दॅट मेथड इज नोन ॲज टिश्यू कल्चर. आता इथं काय कल्चर करायचं आहे, टिश्यू कल्चर मीडियावर त्याला वाढवायचं आहे आणि एकापासून छोट्या टिश्यूपासून नंबर ऑफ सिमिलर प्लांटलेट हे मिळवले जात. नाउडेज मायक्रो प्रोपोगेशन मेथड इज यूज्ड फॉर टिश्यू कल्चर. टिश्यू कल्चरमध्ये जी आत्ता रिसेंट वापरली जाणारी नवीन टेक्निक आहे, दॅट इज मायक्रो प्रोपोगेशन. मायक्रो म्हणजे बाय युजिंग स्मॉलर पार्ट, प्रोपोगेशन दॅट मीन्स टू ऑब्टेन नंबर ऑफ कॉपीज, दॅट इज मायक्रो प्रोपोगेशन. And in this way there are three artificial methods. First one is cutting, then grafting, and third one is tissue culture. Okay, so solve these questions. Thank you.